नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं बी ओ विनर या यूट्यूब चॅनलवर प्रस्तुत व्हिडिओ डी एड बी एड धारकांसाठी अत्यंत महत्त्वाचा तर आहेच परंतु दुसऱ्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची वाट बघणाऱ्या उमेदवारांसाठीसुद्धा अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सोबतच चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपा चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका राज्यात टप्प्याटप्प्याने चाळीस हजार शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत काय आहे या बातमीमागचं वास्तव प्रस्तुत व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सोबतच दुसऱ्या टी आय टीच्या बाबतीतसुद्धा महत्त्वपूर्ण माहिती आपण प्रस्तुत व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याचबरोबर महा टी ई टी दोन हजार एकवीसचं आयोजन शासनाकडून करण्यात आलेलं आहे ही परीक्षा आता कधीपासून होणार आहे हे सुद्धा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे तर मित्रांनो सन दोन हजार सतरापासून राज्यात शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू आहे आणि तेही फक्त बारा हजार पदांसाठी ही बारा हजार पदांची शिक्षक भरतीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही आहे आणि आणखी शासनाकडून चाळीस हजार पदांची भरती केली जाणार आहे असं सांगण्यात येत आहे परंतु खरंच चाळीस हजार पदांची भरती केली जाणार आहे का तर शासनाला जर चाळीस हजार पदांची भरती करायचीच आहे तर त्या अगोदर दुसरी टी आय टी परीक्षा घेणं आवश्यक आहे टी ई टी परीक्षेच्या अगोदर शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीच्या अगोदर महा टी ई टी दोन हजार एकवीसचे आयोजन करणे किंवा घोषणा करणे हा शिक्षक भरतीच्या बाबतीत शासनाचा निव्वळ वेळ काढूपणा आहे टी ई टीची परीक्षा जर अगोदर घेण्यात आली तर स्पर्धकांची संख्या आणखीही वाढणार आहे आणि त्यामुळे शिक्षक भरतीतील स्पर्धा कुठपर्यंत जाऊ शकते याचा विचार आपण करू शकतो त्यासाठी शासनाने अगोदर शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीचे नियोजन करावे आणि त्यानंतर टी ई टी दोन हजार एकवीस घेण्यात यावी राज्यातील शिक्षकांच्या रिक्तपदांची संख्या अगोदर तेवीस हजार होती आणि त्यामध्ये नव्याने सात हजार रिक्तपदांची भर पडली कारण हे शिक्षक सेवानिवृत्त झालेले आहेत आणि आपल्याला या ठिकाणी चाळीस हजार हा आकडा फुगवून सांगण्यात येत आहे राज्यातील शिक्षकांच्या रिक्तपदांची संख्या बघता दुसरी टी आय टी परीक्षा होणारच आहे सोबतच शिक्षक भरतीचा दुसरा टप्पासुद्धा राबविला जाणार आहे आता दुसरी टी आय टीची परीक्षा यावर्षी पास होणारे उमेदवारसुद्धा देऊ शकणार आहेत यासंदर्भात एक महत्त्वाची बातमी आपल्यासोबत एक घेऊया जाणून महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे चाळीस हजार शिक्षकांच्या पदांची केली जाणार आहे भरती गेल्या दोन वर्षांपासून रखडलेली टी ई टी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा पंधरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीत घेण्यात येणार आहे ही परीक्षा एकदा पास झाला की आजीवन वैधता राहणार असल्याने शिक्षक होणाऱ्या उमेदवारांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे राज्यात एकूण चाळीस हजारावर शिक्षकांच्या जागा रिक्त असून टप्प्याटप्प्याने भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे पहिल्या टप्प्यात सहा हजार शंभर जागा भरण्यात येणार आहेत तर मित्रांनो सहा हजार शंभर ही पदे चाळीस हजारामधली नाही आहेत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जी बारा हजार पदांसाठी जी शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू आहे यामधलीच ही उर्वरित ही शिक्षक भरतीची प्रक्रिया बाकी आहे त्यामधील ही सहा हजार शंभर पदे आहेत या सहा हजार शंभर पदांना शिक्षक भरतीचा पहिला टप्पा हे नाव देणे आपलं अपयश झाकण्यासारखं आहे का कारण पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू असलेली शिक्षक भरतीची प्रक्रिया ही दोन हजार सतरापासून सुरू आहे आणि अद्यापही पूर्ण झालेली नाही हेच या ठिकाणी शासन आणि प्रशासनाचं अपयश आहे राज्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये सत्तावीस हजार माध्यमिकमध्ये तेरा हजार अशा चाळीस हजार जागा रिक्त आहेत कोरोना संकटामुळे गेल्या दोन वर्षापासून टी ई टी परीक्षा घेण्यात आली नव्हती दोन हजार अठरा ते दोन हजार एकोणीसमध्ये अखेरची परीक्षा झाली होती यामुळे यंदा उमेदवारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे दरवर्षी सात लाख उमेदवार परीक्षेला बसतात ते यंदा तीन लाखांनी वाढण्याची शक्यता आहे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आठ जुलै रोजी राज्यातील सहा हजार शंभर पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाल्याची घोषणा केली होती ही भरती प्रक्रिया कोरोना संकटामुळे पदभरती बंदीतून वगळण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार बाळासाहेब थोरात यांनी मंजूर केला होता यानुसार टी ई टी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पी ई टीचा प्रस्ताव गेल्या सहा महिन्यांपासून शासनाकडे पडून होता परंतु अद्याप या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली नव्हती आणि आज या प्रस्तावाला मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच ही परीक्षा आता पंधरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीत होणार आहे शासनाकडून ज्याप्रमाणे सांगितले जात आहे की राज्यात चाळीस हजार शिक्षकांच्या पदांची भरती केली जाणार आहे निश्चितच चाळीस हजार पदांची भरती केली जाणार आहे परंतु या भरतीसाठी आणखी दहा वर्ष लागतील की वीस वर्ष लागतील हे कोणीही निश्चितपणे सांगू शकत नाही त्यामुळे दुसऱ्या टी आय टीसाठी डी एड बी एडसोबतच टी ई टी, टी किंवा सी टी टी धारकांचे जे प्रयत्न सुरू आहेत ते प्रयत्न सुरू ठेवणे अत्यंत गरजेचे आहे कारण चाळीस हजार पदांची घोषणा शासनाने जरी केलेली असली तरीही या पदांना अद्यापही मान्यता मिळालेली नाही आहे शासनाकडून मान्यता देण्यात आलेली नाही आहे